ज्यांनी मरा त्याला संपवलंय त्याला संपवायचं त्याशिवाय गप बसायचं. जसे जसे समीकरण उलटतील तसे तसे आपले सुद्धा निवडून आणू आपण. आता फक्त तुम्ही फॉर्म भरून घ्या, फॉर्म भरून घ्या. सगळेजण तुम्हाला ज्यांना ज्यांना भरायचंय तुमचे पैसे बुडणार नाहीत, काढून घे म्हणलं तुमचे पैसे वापस येणार आहेत. त्यातला एक पक्का आपण शोधू कोण निवडून येण्यासारखा आहे, नंबर दोनचा कोण, नंबर एकला कोण, त्याचं मिरिट ठरवू आणि आपण हे लोक निवडून काढू. म्हणजे तीन बाजून आपण आता चलू. एक आपले उभा करायचे निवडून येते तिथं, दुसरे एससी एसटीत मराठ्यांनी ताकदीनं मतदान करून ते निवडून आणायचे म्हणजे आपल्या मराठ्याच्या पोराला मदत होईल, आणि तिसरे जिथं आपल्याला उभा करायचे नाही तिथं जो लिहून देईल मग ते कोणाचा असो कोणत्या पक्षाचा असो त्यालाच मतदान द्यायचं, नाही तर सगळे पुन्हा जर समीकरण जुळले नाही तर सगळेच पाडा म्हणू काय करता मग. चलो धन्यवाद, जय शिवराय. फोटो काढायचा नाद बंद करा, गावाकडे दमाने जा सगळेजण. राष्ट्रगीत साठी जागेवर उभा राहा, एक सेकंद सुद्धा हलू नका. तर आपण बघतोय यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, समीकरण न जुळल्यास जरांगेंची माघार, फॉर्म भरून ठेवा, काढायला सांगितला की माघार घ्या असं देखील जरांगेंनी यावेळेस मराठा समाजाला सांगितलंय. यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी, समीकरण जुळल्यास जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. समीकरण जुळवण्यासाठी आता जरांगे हे पुढाकार घेत असल्याचं दिसतंय. फॉर्म भरून ठेवा आणि काढायला सांगितला की काढा असं देखील त्यांनी समाजाला उद्देशून म्हटलंय. पण अर्ज भरून ठेवा, अर्ज सगळ्यात 2-4 टेन्शन भरून ठेवा, भरून तर ठेवा, भरून ठेवा म्हणतोय.